प्लीज मार्क योर प्रेजेंट एवरीवन। ओके, वी विल स्टार्ट विद टुडे सेशन, दैट इज सेशन नंबर 34। ओके, आजचे आपले टॉपिक्स असणार आहेत, एक लेसन वाचायचं आहे, त्याचे मीनिंग्स आहेत आणि काही क्वेश्चन आन्सर्स आहेत, काही प्रश्न आहेत त्याच्यावर ज्यांची उत्तरं तुम्ही मला देणार आहात। त्यानंतर सेंटेन्सेस आहेत, त्यामध्ये आपण जे शिकलेलो आहोत त्याचीच एक प्रकारची रिव्हिजन आहे। ओके, तुम्हाला आता आपण जे काही शब्द वापरायला शिकलो, जसे मी, आम्ही, तू, तुम्ही, आपण, तो, ती, ते, त्या, हे शब्द कधी वापरायचे, कसे वापरायचे ते आपण शिकलेलो आहोत। त्याचे एक रिव्हिजन म्हणजे तुमच्यासाठी ही वाक्य आहेत आणि त्यामध्ये कोणता शब्द तुम्ही कसा वापरणार ते तुम्ही मला सांगणार आहात। बट बिफोर गोइंग टू दिस, आपण आजचे टॉपिक चालू करण्या अगोदर, मेरी आवाज नहीं सुनाई दे रही? यू कैन नॉट हियर मी? Not clear. Okay, just a second. I will leave and join again. Okay, see if now I am audible. अत्ता माझा आवाज येतोय का? सबको मेरी आवाज अभी सुनाई दे रही है? Okay. ओके, थँक्यू। ओके, तर आता बिफोर गोइंग टू दॅट पॉइंट डिरेक्टली, मी तुम्हाला काही शब्द देणार आहे आणि त्यावर तुम्ही मला वाक्य बनवून दाखवायचे आहेत। आपण खूप दिवस, तुम्हाला अशा प्रकारचं होमवर्क सुद्धा गेलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला शब्द दिले जातील आणि तुम्ही त्याच्यावर मला वाक्य बोलून दाखवायचे आहेत। मी एका पर्सनचं नाव घेणार, त्या पर्सनने शब्द वाचायचा आहे आणि नंतर त्या शब्द तेच तो शब्द वापरून वाक्य बनवायचं आहे। ओके, आय एम गोइंग टू राईट हिअर वन वर्ड, यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ वर्ड अँड मेक वन सेंटेन्स, वन मीनिंगफुल सेंटेन्स युझिंग दॅट वर्ड। ओके, वी विल स्टार्ट विथ रमनजी। यस, पढ़िए। डब्बा, ओके, यूज दिस वर्ड। हे डब्बा रिकामा आहे। हा डब्बा, हा डब्बा रिकामा आहे। दिस वन ऑल्सो। गवत, हाँ, गवत मीन्स ग्रास। ग्रास। महेस गवत चरत खात जेवत आहे, जेवत आहे। ओके ओके, पाणी, कृपया कृपया मला पाणी दे। ओके गुड, ओके, यू कॅन पुट ऑफ युअर माइक। धन्यवाद। यस, नेक्स्ट मौसमी जी, ये आपके लिए है।
यस भाजी, भाजी मीन्स वेजिटेबल्स. यस मला दुधीची भाजी आवडते. यस रंग मीन्स कलर. मला गुलाबी रंग आवडतो. आवडतो. ओके, यू हैव टू प्रोनाउंस लाइक रंग, नॉट रंग. रंग वी प्रोनाउंस इन हिंदी. ओके, रंग. ओके. नेक्स्ट इज कपड़े मीन्स क्लोथ्स. माझ्याकडे लाल रंगाचा कपडे आहे. लाल रंगाचे कपडे आहेत. ओके, यू कैन पुट ऑफ योर माइक. नेक्स्ट प्रदीप्ता जी. यस मैम. फल मीन्स फ्रूट्स. मला माझ्याकडे बहुत खूप सारे खूप फ्रूट्स. ओके, मला फळे खूप आवडते. फळे खूप आवडतात. आवडतात. यस नेक्स्ट. आरसा. आरसा भिंती पर आहे. भिंतीवर आरसा भिंतीवर आहे. आहे. ओके. खिड़की. ये खिड़की ओपन का क्या था मैडम? बोल देना. इज ओपन. ही खिड़की उघडी आहे. उघडी आहे. हाँ मैडम, ये खिड़की ओके. उघडी आहे. यस यू कैन पुट ऑफ योर माइक. नेक्स्ट विनय सिन्हा जी, अपना माइक ऑन कीजिए. नाउ दिस इज फॉर यू. या मला भात खूप आवडते. यस नेक्स्ट इज पेरू फले हिरवी रंगचा आहे. पेरू हे फळ हिरव्या रंगाचे आहे. सॉरी, पेरू रंग पेरू हे फळ हिरव्या हिरवी रंगाचे आहे. हिरवा रंगचा आहे. ओके. नेक्स्ट इज माझ्याकडे लाल रंगचा शर्ट आहे. व्हेरी गुड. ओके, पुट ऑफ युअर माइक. नेक्स्ट वेंकटस्वामीजी, अपना माइक ऑन कीजिए प्लीज. हाँ यस मैडम. ओके, योर वर्ड्स आर लादी. जमीन. माझ्याकडे 2 एकर जमीन आहे. येस. आणि लादीसाठी तुम्ही कोणता सेंटेन्स वापरणार? दोनों का मीनिंग सेम होता है, फ्लोर, इसलिए मैंने दोनों दिए आपको. ओके. हर दिवस मी लादी पोस्ट पोस्टो मीन्स आई क्लीन इट मी दररोज एवरी लादी पुसतो. डे. ओके मॅम, मी दररोज लादी पोसतो. ओके. नेक्स्ट आहे कांदा. इट्स ऑनियन. जेवण मध्ये आम्ही कांदा वापरतो खूप. कांदा जेवणामध्ये आम्ही. जेवण कांदा वापरतो.
ओके फाइन, पुट ऑफ योर माइक। सो ये थी आपकी थोड़ी सी रिवीजन। नाउ बैक टू आवर पॉइंट। सी अपन मी तुम्ही आम्ही हे शब्द कधी वापरायचे ते शिकलेलो आहोत। ओके तर इथे काही वाक्य आहेत, त्या वाक्यामध्ये सुटेबल असा शब्द तुम्ही शोधायचा आहे। सुटेबल शब्द तुम्हाला ब्रॅकेटमध्ये वरती दिलेले आहेत, जो शब्द सूट होईल तो बरोबर शब्द ओळखून तुम्ही मला सांगायचा आहे। एक एक वाक्य एकेकाला रीड करावं लागणार आहे आणि प्रत्येक वाक्यामध्ये जे उत्तर येईल ते तुम्ही मला सांगणार आहात। तुम्ही यूज करू शकता वरती दिलेले ब्रॅकेट्स मधले वर्ड्स। फर्स्ट लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवते तुम्हाला। फर्स्ट आय एम गोइंग टू रीड अँड आफ्टरवर्ड्स वन बाय वन यू आर गोइंग टू रीड। ओके रोहन विद्यार्थी आहे, तो स्पॅनिश शिकतो। रोहन विद्यार्थी है और वो स्पॅनिश सीख रहा है। ओके रोहन विद्यार्थी आहे, तो स्पॅनिश शिकतो। इथे आपण असं नाही लिहिणार की रोहन विद्यार्थी आहे ती स्पॅनिश शिकते, असं आपण लिहिणार नाही, क्योंकि रोहन क्या है, मेल है, इसलिए हम लिख रहे हैं तो स्पॅनिश शिकतो। उसी प्रकार से वचन और लिंग के ऊपर बेस्ड आपको ये जो भी फिलअप्स है वो फिल करने हैं। नेक्स्ट है सेकंड। सेकंड पढ़ेंगे विनय सिन्हा जी। अना इंजीनियर आहे ते चीनी सीखते। वेरी गुड। अना इंजीनियर आहे ती चीनी सीखते। अना अ लेडी। यस गुड। थर्ड रमन जी आप पढ़िए। थॉमस आणि सांड्रा लंडन ला राहतात, ते भाषा शिकतात। वेरी गुड। सी हाउ इट इज हेल्पिंग यू। आपने ये पहले सीखा है तो आपको बहुत अच्छी तरह से आ रहा है। वेरी गुड। थॉमस एंड सैंड्रा ये दो लोग है, इसलिए वचन क्या होता है, काय होता आपला वचन, अनेक वचन, त्यामुळे आपण वापरणार ते। वेरी गुड। नेक्स्ट प्रदीप्ता जी फोर्थ वन पढ़िए। सलमा आणि सोनाली काय करतात, ते गिटार शिकतात। नो त्या, यस त्या गिटार शिकतात। यस ये डिफरेंस देखिए, थॉमस एंड सैंड्रा, थॉमस इज अ मेल, सैंड्रा इज अ फीमेल। ओके सो वहां पे हमने ते यूज किया है क्योंकि उनका जेंडर न्यूटर हो जाता है अल्टीमेटली एक साथ जब आते हैं, लेकिन सलमा और सोनाली दो लेडी है तो हमें उसके लिए त्या। गुड। नेक्स्ट है मौसमी जी फिफ्थ वन। अनय आणि रोहन मुले आहेत, ते मातृभाषा शिकतात। गुड। अनय आणि रोहन मुले आहेत, ते मातृभाषा शिकतात। गुड। नेक्स्ट व्यंकटा स्वामी जी सिक्स्थ वन। आई थिंक यू आर नॉट एबल टू पुट ऑन योर माइक राइट। I think some network yes now you are able. okay पढ़िए। तुम्ही विद्यार्थी आहेस का? नाही। तुम्ही नाही येणार इथे, परत एकदा वाचा। विद्यार्थिनी सॉरी मॅडम आपण विद्यार्थिनी नो आहेस इज देअर, आहात असता तर आपण तुम्ही असं आलं असतं। रिस्पेक्टेड के लिए हम आहात यूज करते हैं, तभी हम तुम्ही आम्ही या फिर आपण बोल सकते हैं, लेकिन यहाँ पे क्या है सिर्फ आहेस का, तो हम क्या यूज करेंगे? आम्ही तू विद्यार्थिनी, तू विद्यार्थिनी आहेस का? नाही आम्ही शिक्षक आहे। नाही मी शिक्षिका आहे। तू मी, तुम्ही आम्ही। ओके तुम्ही विद्यार्थिनी आहात का? नाही मी शिक्षिका आहे किंवा आम्ही शिक्षिका आहोत असं। ओके अगर प्लुरल होता या फिर रिस्पेक्टेड है तो आप वो यूज कर सकते हैं। नेक्स्ट विनय सिन्हा जी फिर से पढ़िए सेवेंथ वन। तुम्ही डॉक्टर आहात का? होय मी डॉक्टर आहे। वेरी गुड।
यहाँ पे हमने डॉक्टर हमने सीखा है कि रेप्यूटेड जिसकी पोजीशन है उसको हम रिस्पेक्ट दे के बात करते हैं, जैसे कि पुलिसमैन या फिर डॉक्टर टीचर. ओके यस, तुम्ही डॉक्टर आहात का? होय मी डॉक्टर आहे. वेरी गुड रमन जी. 8th वन. तुम्ही काय शिकतोस? नो, शिकतोस आहे तिथे. नो रिस्पेक्ट. शिकतोस तो तू तू काय शिकतोस? यस तू काय शिकतोस? मी फ्रेंच शिकतो. वेरी गुड. नेक्स्ट प्रदीप्ता जी. 9th वन. शिकतेस ना तू? मी जर्मन शिकते. मग तू ये तू या तू क्या बोले? यस तू 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 काय शिकते? जेंडर जेंडर चेंज हो रहा है लेकिन रिस्पेक्टेड नहीं है. या तू काय शिकतेस? मी जर्मन शिकते. वेरी गुड. नेक्स्ट है मौसमी जी. 10th वन. तुम्ही काय शिकता? आपण इंग्रजी शिकतो. आम्ही 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 इंग्रजी शिकतो. यस. ओके नेक्स्ट है वेंकटस्वामी जी. 11th वन. सगळे काय शिकतो? आपण सगळे. आपण सगळे काय शिकतो? पण फिर से वही आएगा, आपण सगळे मराठी शिकतो. आपण सगळे काय शिकतो? आपण सगळे मराठी शिकतो. यस वेरी गुड. नाउ अभी आपको पता चल गया है तो, लेकिन आप सबने एक एक सेंटेंस पढ़ा है. नाउ व्हाट यू हैव टू डू, वन बाय वन करके 11 के 11 सेंटेंस ट्राई टू राइट और पढ़ने हैं. ओके जो पढ़ रहा है तब तक दूसरे लोग लिख लिख के ले सकते हैं. यस चलिए विनय सिन्हा जी शुरुआत कीजिए आपसे. फर्स्ट सेंटेंस से पढ़ना है आपको. अना इंजीनियर आहे. ती ती चीनी शिकते. थॉमस अडिसनरा खंडाला रहतात. लंडनला राहतात. ते लंडनला रहतात. ते भाषा शिकतात. सलमा अडी सोनाली काय करतात? त्या गिटार शिकतात. अनय अडी रोहन मुले आहेत. ते मातृभाषा शिकतात. सिक्स तुम्ही विद्यार्थिनी आहेस का? तू 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 विद्यार्थिनी आहेस का? नाही मी शिक्षिका आहे. तुम्ही डॉक्टर आहात का? होय मी डॉक्टर आहे. एट तू काय शिकतोस? मी फ्रेंच शिकतो. नाइन्थ तू तू काय शिकतेस? मी मी जर्मन शिकतोय. 10 तुम्ही काय शिकता? आम्ही इंग्रजी शिकतो. 11 आपण सगळे काय शिकतो? आपण सगळे मराठी शिकतो. व्हेरी गुड. ओके जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. यू कॅन राईट इट लेटर ऑन एज युअर होमवर्क. यू कॅन राईट इट. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट और एल्स आई विल सेंड दिस एज युअर होमवर्क. ओके एंजल व्हाय यू हैव जॉइंड सो लेट? मिस आई हैड इंटरनेट इशू. ओके फाइन. नेक्स्ट यस रमन जी आप पढ़िए. रोहन विद्यार्थी आहे. तो स्पॅनिश शिकतो. अना इंजिनियर आहे. ती चीनी शिकते. थॉमस आणि संड्रा लंडनला राहतात. ते भाषा शिकतात. सलमा आणि सोनाली काय करतात?
त्या गिटार शिकतात. अन्य आणि रोहन मुले आहेत ते मातृभाषा शिकतात. तू विद्यार्थिनी आहेस का? नाही, मी शिक्षिका आहे. तुम्ही डॉक्टर आहात का? हो, मी डॉक्टर आहे. तू काय शिकतोस? मी फ्रेंच शिकतो. तू काय शिकतेस? मी जर्मन शिकते. तुम्ही काय शिकता? आम्ही इंग्रजी शिकतो. आपण सगळे काय शिकतो? आपण सगळे मराठी शिकतो. गुड. प्रदीप्ताजी, इट्स युअर टर्न. रोहन विद्यार्थी आहे, तो स्पॅनिश शिकतो. अना इंजिनियर आहे, ती चीनी शिकते. थॉमस आणि सांड्रा लंडनला राहतात, ते भाषा शिकतात. सलमा आणि सोनाली काय करतात? त्या गिटार शिकतात. अनय आणि रोहन मुले आहेत, ते मातृभाषा शिकतात. तू विद्यार्थिनी आहेस का? नाही, मी शिक्षिका आहे. तुम्ही डॉक्टर आहात का? होय, मी डॉक्टर आहे. तू काय शिकतोस? मी फ्रेंच शिकतो. तू काय शिकतेस? मी जर्मन शिकते. तुम्ही काय शिकता? मी इंग्रजी शिकतो. आपण सगळे काय शिकतो? आपण सगळे मराठी शिकतो. मौसमी जी, आप पढ़िए. रोहन विद्यार्थी आहे, तो स्पॅनिश शिकतो. अना इंजिनियर आहे, ती चीनी शिकते. थॉमस आणि सांड्रा लंडनला राहतात, ते भाषा शिकतात. सलमा आणि सोनाली काय करतात? त्या गिटार शिकतात. अनय आणि रोहन मुले आहेत, ते मातृभाषा शिकतात. तू विद्यार्थिनी आहेस का? नाही, मी शिक्षिका आहे. तुम्ही डॉक्टर आहात का? होय, मी डॉक्टर आहे. तू काय शिकतोस? मी फ्रेंच शिकतो. तू काय शिकतेस? मी जर्मन शिकते. तुम्ही काय शिकता? आम्ही इंग्रजी शिकतो. आपण सगळे काय शिकतो? आपण सगळे मराठी शिकतो. येस. व्यंकटस्वामी जी, आप पडिये. हा, ओके मॅडम. रोहन विद्यार्थी आहे, तो स्पॅनिश शिकतो. आना इंजिनियर आहे, ती चीनी शिकते. थॉमस आणि सँड्रा लंडनला राहतात, ते भाषा शिकतात. सलमा आणि सोलाली काय करतात? त्या गिटार शिकतात. अनय आणि रोहन मुले आहेत, ते मातृभाषा शिकतात. तू विद्यार्थिनी आहेस का? नाही, मी शिक्षिका आहे. तुम्ही डॉक्टर आहात का? होय, मी डॉक्टर आहे. तू काय शिकतोस? मी फ्रेंच शिकतो. तू काय शिकतेस? मी जर्मन शिकते. तुम्ही काय शिकता? मी इंग्रजी शिकतो. आपण सगळं काय शिकतो? आपण सगळं मराठी शिकतो. ओके. सी, यहाँ पे वेंकटस्वामी जी ने आपने नोटिस किया होगा कि 10 सेंटेंस में क्या बोला? तुम्ही काय शिकता? मी इंग्रजी शिकतो. अगर आप रिस्पेक्टेड पर्सन से बात कर रहे हैं तो आप उनसे पूछेंगे कि तुम्ही काय शिकता. बट वो खुद को अगर रिस्पेक्ट नहीं देना चाहता तो वो कैसे बात करेगा? मी इंग्रजी शिकतो. लेकिन आप अगर ग्रुप से पूछ रहे हो तुम्ही काय शिकता, तो ग्रुप क्या बोलेगा? अम्मी इंग्रजी शिकतो. ओके. ओके, गुड. बोथ द तुम्ही अँड मी बोथ कॅन मॅच ओव्हर देअर. सॉरी, आम्ही आणि मी बोथ कॅन मॅच ओव्हर देअर. एंजल, व्हॉट वी हॅड डन, ये ब्रॅकेट मे जो वर्ड्स है हमको यहाँ
उन सारे वर्ड्स को यहाँ पे यूज करना है. विल यू ट्राई? यस मिस. मिशेल स्टार्ट फ्रॉम फर्स्ट वन. रोहन विद्यार्थी आहे. यस 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 मिस. रोहन विद्यार्थी आहे तो स्पॅनिश शिकतो. अना इंजिनियर आहे ती चीनी शिकते. थॉमस आणि सँड्रा लंडनला राहतात ते भाषा शिकतात. सलमा आणि सोनाली काय करतात? ते गिटार यस मिस त्या गिटार शिकतात. अनय आणि रोहन मुले आहेत. त्या मातृभाषा ते मातृभाषा शिकतात. तू विद्यार्थिनी आहेस का? नाही मी शिक्षिका आहे. तुम्ही डॉक्टर आहात का? हो मी डॉक्टर आहे. तू काय शिकतोस? मी फ्रेंच शिकतो. तू काय शिकतेस? मी जर्मन शिकते. तुम्ही काय शिकता? मी इंग्रजी शिकतो. इंग्रजी शिकतो. आपण सगळे काय शिकतो? आपण सगळे मराठी शिकतो. ओके गुड. सो सबको समझ में आया है ये किस तरह से हम आपण कशा प्रकारे मी आम्ही तुम्ही तू लिंग और वचन के हिसाब से हम ये यूज करते हैं. लिंग आणि वचन हे पाहून आपण या सगळ्या शब्दांचा वापर वाक्यात करत असतो. सगळ्यांना समजलेत हे? येस. हॅव यू अंडरस्टूड इट क्लिअरली? ओके. नेक्स्ट पार्ट है हमारा अ लेसन इज देअर. उसके शब्दार्थ है, मीनिंग्स है और कुछ क्वेश्चंस है जिनके आंसर आपको मुझे सिर्फ मराठी में देने हैं. यू ट्राई टू स्पीक. Okay, just try to speak. Chala. हा आहे तुमचा धडा. तो वाचायचा आहे पहिल्यांदा. त्यानंतर शब्दार्थ वाचायचे आहेत आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. एंजल शाल आय स्टार्ट विथ यू? येस मिस. ओके स्टार्ट. झोपाळा गेला उडून. एका तळ्यात दोन बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. वेलाचा चांदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गम्मत झाली. अचानक तो झोपाळा उडू लागला. ते दोन खांब नसून एका बगड्याचे पाय आहेत. हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या. ओके मीनिंग झोपाळा स्विंग तळे पॉन्ड. पाण्यात इन द वॉटर. खांब पिलर. वेल क्रीपर. बांधला बिल्ट. झोके स्विंग्स. गम्मत फन. अचानक सडनली. बगळा अक्रेन. पटकन क्विकली.
उड़िया मारने टू जंप. ओके. नाउ टेल मी व्हाट यू हैव अंडरस्टूड बाय रीडिंग दिस लेसन. मिस आई कुडंट अंडरस्टैंड. ये पढ़ के कुछ भी समझ में नहीं आया. सी द पिक्चर्स. ओके फाइन फाइन लेट इट बी. पुट ऑफ योर माइक. नेक्स्ट इज मौसमी जी. आप पढ़िए. एका तर्रात दोन बेरूक होते. एकदा त्यांना पन्नात दोन खांब दिसले. त्यांनी एक बेल आणून खांबला. खांबांना बांधली. बेलाचा छंदार झोपाला तयार झाला. दोघेही बेरूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली. अचानक तो झोपाला उडू लागला. ते दोन खांब नसून एका बकऱ्याचे पाय आहेत. हे लक्षात आल्यावर पटकन पन्नात उड्या मारला. ओके रीड द मीनिंग्स. झोपाला स्विंग तडे पॉन्ड पन्नात इन द वॉटर खाम पिलर वेल क्रिपर बदला बिल्ड झोके स्विंग गम्मत फान. अचानक सडनली बगड़ा एक क्रेन पटकन क्विकली उड़ा मारने टू जंप. ओके कैन यू टेल मी व्हाट यू हैव अंडरस्टूड. जस्ट ट्राई. एक पॉन्ड मध्ये दो फ्रॉग होते. Okay, you can use your language to explain. What language you prefer, you can use. Tanna panna don. Wo dono mil dono ek pani mein do pillar dekha. Yes. Phir dono milke wo khambana ek bell means creeper. क्रीपर. हाँ दोनों मिलके क्रीपर बनाया. उन्होंने क्रीपर लाया और उसको पिलर पे बांध दिया ताकि उनके लिए एक स्विंग तैयार हो जाए. उसके लिए वो फिर ये करके वो एक स्विंग बना लिया. फिर दोनों मिलके बोशुन वो दोनों मिल एक साथ बैठ के उसमें बैठे रहे दोनों. Yes. फिर उसमें उनको बहुत मजा आ गया. अचानक से क्या हुआ. अचानक तो झोपड़ा उड़ू लगला. वो स्विंग जो था वो उड़ने लगा. वो स्विंग उड़ने लगा. ते दोन खाम नसुने का मनाचे पाई आहे. पटकन पन्ना. फिर एक क्रेन आ जाते हैं. फिर वो देख के. ओके नो नो लेट मी एक्सप्लेन फर्स्ट. ओके यू कैन पुट ऑफ योर माइक. सी एका तळ्यात दोन बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. एक पॉन्ड था तालाब था उसमें दो फ्रॉग रहते थे. एक दिन क्या हुआ उन दोनों फ्रॉग को पानी में दो पिलर दिखे. उन्होंने क्या किया फिर उन पिलर को देख के एक क्रीपर लाया एक बेल लाई और उसको वो दोनों जो पिलर दिखे थे उसको उससे बांध दिया. तो उनका एक
स्विंग तैयार हो गया, एक झूला तैयार हो गया, वेलासा छानदार झोपाळा तैयार झाला, दोघे ही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले, उस क्रीपर का एक अच्छा सा स्विंग तैयार हो गया, सो वो दोनों फ्रॉग क्या करने लगे, उस पे बैठ के स्विंग लेने लगे, झूलने लगे, तोच काय गम्मत झाली, अचानक झोपाळा उडू लागला। तभी एक फन थिंग हुई, क्या हुआ तब, अचानक से वो जो स्विंग उन्होंने बनाया था वो उड़ने लगा। उनको एहसास हुआ कि ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत, हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या। सो जब वो स्विंग जो झूला उड़ने लगा, तब उन फ्रॉक्स को समझ में आया कि जिसको हमने पिलर समझ के क्रीपर टाई करके स्विंग बनाया था वो पिलर नहीं थे, वो क्या थे, एक क्रेन के पाव थे, और वो क्रेन अभी उड़ रहा है। जब ये समझ में आया तो उन फ्रॉक्स ने फटक से पानी में जंप कर लिया। ओके, अंडरस्टूड एवरीवन? अभी आपको समझ में आया है मीनिंग? यस, एवरीवन गॉट द मीनिंग नाउ? ओके, प्रदीप्ता जी आप पढ़िए। एका तळ्यात दोन बेडूक होते, एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले, त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली, वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला, दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले, तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाला उडू लागला, ते दोन खांब नसून एक बगल्याचे पाय आहेत, हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या। ओके, रीड द मीनिंग्स। झोपाला स्विंग, तळे पॉन्ड, पाण्यात इन द वॉटर, खांब पिलर, बेल क्रीपर, बेल क्रीपर, बांधला बेल्ट, झोके स्विंग्स, गम्मत फन, अचानक सडनली बगला ए क्रेन, पटकन क्विकली उड़िया मारने टू जंप। ओके, माइक ऑफ कीजिए। रमन जी आप पढ़िए अभी। एका तळ्यात दोन बेडूक होते, एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले, त्यांनी एक एक वेल आणून खांबांना बांधली, वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला, दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले, तोच काय गमत झाली, अचानक तो झोपाळा झोपाळा उडू लागला, ते दोन खांब नसून एका बगड्याचे पाय आहेत, हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या। ओके, रीड द मीनिंग्स। झोपाळा स्विंग, तळे पॉन्ड, पाण्यात इन द वॉटर, खांब पिलर, वेल क्रीपर, बांधला बिल्ट, झोके स्विंग्स, गमत फन, अचानक सडनली बगड़ा अ क्रेन, पटकन क्विकली उड़िया मारने टू जंप। ओके, पुट ऑफ योर माइक। नेक्स्ट विनय सिन्हा जी आप पढ़िए। एका तळ्यात दोन बेडूक होते, एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले, त्यांनी एक वेल अरुण खांबांना बांधली, वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला, दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले, तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला, ते दोन खांब नसून एका बगलाच्या पाय आहेत, हे लक्षात आल्यावर बेडकांची पटकन पाण्यात बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या। रीड द मीनिंग्स। झोपाळा स्विंग, तळे पॉन्ड, पाण्यात इन द वॉटर, खांब पिलर, वेल क्रीपर,
बांदला बिल्ट झोंके स्विंग्स गंबत फन अचानक सडनली बगला अक्रीट पटकन क्विकली उड़िया मारले टू जंप ओके पुट ऑफ योर माइक वेंकटा स्वामी जी आप पढ़िए यस मैडम एका तल्या दोन बेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन काम दिसले त्यांनी एक वेल आणून कांबांना बांधली वेलाचा छानदार झोपला तयार झाला दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले तोच काय गमत झाली अचानक तो झोपला उडू लागला झोपाला उडू लागला ते दोन काम नसून एका बागल्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकाने पटकन पाण्यात उड्या मारते ओके एज आय हॅव एक्सप्लेन यू द मीनिंग आय एम नॉट आस्किंग यू ऑल फॉर द मीनिंग आता आपण सगळेजण प्रश्न उत्तरांकडे जाऊया तुम्हाला धडा समजलाय का हा पाठ जो आपण वाचला आणि त्याचा अर्थ मी सांगितला तो समजला तुम्हाला प्रश्नांची उत्तर देण्याचा ट्राय करू शकता का तुम्ही बट इन मराठी ओनली येस लेसन समझा है आपको सबको पुट अ मेसेज इन अ चैट बॉक्स ओके ओके चला मग आता मी एकेकाला प्रश्न विचारते त्यांनी मराठीत एकदम नीट वाक्याचं रचना करून उत्तर द्यायचं आहे फर्स्ट मौसमी जी बेडकांना तळ्यात काय दिसले बेडकांना तळ्यात दोन खंबा दिसले दोन खंबा दिसले खांब दोन खांब दिसले खांब दिसले ओके नेक्स्ट रमण जी बेडकांना ठेवायला काय बांधली बेडकांनी खांबाला झोपाला बांधली वेल बांधली वेल बांधली वेल बांधली वेल ओके द नेक्स्ट क्वेश्चन इज झोपाळ्यावर कोणी झोके घेतले प्रदीप्ताजी क्वेश्चन मॅडम झोपाळ्यावर कोणी झोके घेतले बडूक झोपाळ्यावर झोके घेतले झोपाळ्यावर बेडकांनी झोके घेतले बेडकांनी झोपाळ्यावर झोके घेतले नेक्स्ट आहे अचानक कोणती गंमत झाली विनय सिन्हाजी अचानक कोणती गंमत झाली ओके शुड आय शो यू द लेसन अचानक तो झोपला उडू लागला येस अचानक तो झोपाळा उडू लागला नेक्स्ट व्यंकटा स्वामी जी आपके लिए कोणती गोष्ट बेडकांच्या लक्षात आली कोणती गोष्ट बेडकांच्या लक्षात आली ते दोन काम नसून एका बागलाच्या पाय आहे हे लक्षात आल्यावर बेडकाने पटकन पाण्यात उडी मारली हे ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत ही गोष्ट बेडकांच्या लक्षात आली ही गोष्ट लक्षात आली एंजल पाण्यात उडी कोणी मारली
चित्ताने पटकन पाण्यात उड्या मारल्या. ओके, यू हॅव टू आन्सर अकॉर्डिंग द क्वेश्चन ओनली. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, उडी कोणी मारली, बेडकांनी पाण्यात उडी मारली. ओके यस मिस. ओके सो हॅव यू अंडरस्टूड नाव द मीनिंग ऑफ द लेसन. आता तुम्हाला मीनिंग समजलंय का? कॅन यू एक्सप्लेन मी क्विकली, वी हॅव 10 मिनिट्स लेफ्ट. कॅन यू एक्सप्लेन मी एव्हरी वन, प्लीज ट्राय टू एक्सप्लेन इन युअर ओन लँग्वेज. आय एम गोइंग टू शो यू. चला, यू कॅन यूज आयदर हिंदी ऑर इंग्लिश टू एक्सप्लेन. ओके, जर मराठीमध्ये सांगायचं असेल तर पुस्तकातली जशीच्या तशी भाषा न वापरता तुम्हाला काय समजलं ते सांगायचं आहे. ओके, वी विल स्टार्ट विथ रमणजी. एक तालाब में दो मेढक थे. एक एक बार उन्हें पानी में दो खंभे दिखाई दिए. तो उन्होंने एक क्रीपर लाके उन दोनों खंभों के बीच में बांध दिया. तो इस तरह से एक बहुत शानदार झूला तैयार हो गया और दोनों मेढक उस झूले पे बैठ के झूलने लगे. तभी एक अचानक एक फनी इंसिडेंट हुआ कि अचानक वो झूला उड़ने लगा. तो एक्चुअली वो दोनों खंभे जो थे एक बगले के पैर थे. और जब उन्हें पता चला कि ये दोनों बगले के पैर हैं तो उन्होंने जल्दी से पानी में उड़ी मार दिया. और यस, गुड, वेरी गुड. विनय सिन्हा जी आप बोलिए. एका तालाब दोन बेडूक होते. एक तालाब में दो मेढक थे. एकच्या त्याच्या पाण्यात दोन खांब दिसले. उनको एक बार दो खंबे दिखे. त्याची एक बेल अडूत खांबाचा बांधली. उन्होंने एक बेल लाके वो खंबो पे बांध दिया. बेलाचा बेलाचा शानदार झोपाला तैयार झाला. तो उस तरह से उस बेल का एक शानदार झूला तैयार हो गया. दोनों ही बेडूक त्यापर बसून झोके गेलू लागले. दोनों मेढक उस झूले पे बैठ के स्विंग मतलब झूलने लगे. तोच काय तोच काय गंमत झाली. यस नाउ इट इज ओके. तोच काय गंमत झाली. अचानक तो झोपाला उडू लागला. तभी एक मजेदार इंसिडेंट हुआ कि वो जो उनका स्विंग था वो उडने लगा. ते दोन खांब नसून एका बगल्याचे पाव आहेत. वो दोनों खंबे जो थे एक क्रेन के बगलों के पैर थे. हे लच्छात आलिया बर बेटकानी पटकन पाण्यात उड्या मार लिया. ये देख के वो दोनों ने जल्दी से पानी में छलांग लगा दी. यस प्रदीप्ता जी. हाँ मैडम. एक तालाब में दो मेंढक रहते थे और एक बार उनको दो खंबा दिखाई पड़ा. तो उन्होंने क्या किया, एक वेल लाके उसमें खंबे में बांध दिया और उस तरह से उनको एक अच्छा सा झूला मिला. तो उन दोनों झूले में बैठ के झूला झूलने लग गए. तभी एक मजेदार बात हुई कि वो अचानक झूला उड़ने लग गए. तो दरअसल ये एक्चुअली वो जो दोनों खंब उन लोग सोच रहे थे वो एक बगुले का पैर था. तो जिस कारण उन लोग को जैसे ही पता चला कि ये बगुले का पैर है वैसे ही वो जल्दी से पानी में छलांग मार के गिर पड़े. यस गुड. मौसमी जी. एक तालाब मध्ये दो मेढक थे. एक दिन उनको दो पिलर दिखाई दिया. वो दो एक बेल लाके दो पिलर में बांध दिया. तो इससे उनको एक झूला बन जाता है. वो हमें बैठ जाते हैं. फिर सडनली एक मजेदार घटना हुई. अचानक से वो झूला उड़ने लगा. तो ये मेढक को फील हुआ कि ये एक
क्रेन का दो पैर है, तो जो भी उन्होंने समझ में आया कि ये क्रेन का पैर है, वो पानी में जंप मार दिया। यस गुड। वेंकटा स्वामी जी यू प्लीज एक्सप्लेन। Yes, madam. There is one pond. In the pond, there are two frogs, and these two, once they found two pillars, so they brought a small creeper and they tied it and made a small swing, and they started enjoying on the swing. And suddenly, to their surprise, they saw that the swing is being lifted in the air. Yes. So then they watched up and they found that the two pillars are nothing but they are the legs of the crane. When they came to know about this, they jumped into the pond and saved themselves. Yes, good. Angel, now can you explain? Okay. There were two frogs. They were beside the pond, and they saw two pillars. So they got a creeper and they tied it on the ends of the pillars. And then the pillars started to move. So what happened is that the pillars were not pillars, but they were the legs of a crane. And as soon as the frogs realized that they were like the legs of the crane, they jumped into the pond. Okay, गुड। ओके सो एवरी वन हॅज नाव अंडरस्टूड क्लिअरली, राईट? आता तुम्हाला होमवर्कसाठी हे शब्दार्थ दिले जाणार आहेत, ते शब्दार्थ तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करायचे आहेत, आणि आपण जो हा पार्ट शिकलोय हे पण पूर्ण स्लाइड होमवर्कसाठी पाठवली जाईल। तुम्ही हे लिहून आता लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही बोलून दाखवलं, मला वाचून बरोबर उत्तरं दिली, गुड, बट तुमच्याकडे एक रिटर्न फॉर्मॅटमध्ये पण राहील ज्याचा उपयोग तुम्ही करू शकता। तर हे सुद्धा मी पाठवणार आहे, तुम्ही होमवर्कला हे सुद्धा लिहायचं आहे। असेच्या असे सेंटेन्स लिहा, रिकाम्या जागा लिहून त्याच्या खाली अंडरलाईन करा, आणि यू कॅन टेक अ पिक्चर अँड अपलोड। ओके, अँड फॉर दिस इसका यूज करके आपको एक एक सेंटेंस बनाना है सबके लिए। ओके, अंडरस्टूड एवरीवन? सबको समझ में आया है व्हाट एवर वी हैव डन? यस, व्हाट एवर वी हैव डन टुडे, हैव यू अंडरस्टूड वेरी क्लियरली? एनी डाउट्स एनीवन? किसी को कोई डाउट है तो यू कैन आस्क मी। यस, एनी डाउट? ओके, इफ नो डाउट्स आर देयर यू कैन लीव द क्लास एंड वील मीट ऑन नेक्स्ट ट्यूसडे। अपन पुढच्या मंगळवारी भेटू, आणि त्या अगोदर दिलेला होमवर्क सगळ्यांनी पूर्ण करून संडे पर्यंत, रविवार पर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करायचा आहे। ओके, यू कॅन लीव द क्लास। बाय बाय एवरीवन, शुभ रात्री।